बंधुभावांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा कवितेची ओळख हा अतिशय सुंदर असा पाठ बघणार आहोत. शारदा दराडे 1979 साली ज्यांचा जन्म झाला, या शारदाताई दराडेंनी हा पाठ लिहिलेला आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे त्यांनी लेखन केलेले आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकांतून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. एकांकिका इथे आपल्याला अभ्यासावायची आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा केंद्र मेहुणा राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बघा बाळांनो, शारदाताई दराडे या प्राथमिक शिक्षिका आहेत आणि विविध वृत्तपत्रे त्याचप्रमाणे विविध मासिकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखनाचा प्रसार केलेला आहे, लेखन केलेलं आहे. आणि त्यांच्या एकांकिकेची निवड जी आहे ती निवड या पुस्तकासाठी करण्यात आलेली आहे. अतिशय अभिमानास्पद ही बाब आहे एका शिक्षकासाठी. तर बाळांनो, आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळणार आहोत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. बघा, आता काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात सुधीरला, आणि सुधीरचा हा जो प्रकल्प आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्याच्या घरातील त्याचे आजी आजोबा त्याचे आईवडील कशाप्रकारे त्याला मदत करतात हे संभाषणाच्या माध्यमातून लेखिकेने येथे आपल्यासमोर चितारलेलं आहे, प्रस्तुत केलेलं आहे. तुमचा अनुभव सांगा, प्रकल्प म्हणजे काय? तर प्रकल्प म्हणजे आपल्या तात्विक ज्ञानातील ज्या संकल्पना आहेत त्या अतिशय चांगल्या रीतीने आपल्या मनावर बुद्धीवर ठसण्यासाठी कृती करण्यासाठी आपल्याला जो उपक्रम देण्यात येतो किंवा जी बाब आपल्याला देण्यात येते लिहिण्यासाठी किंवा करण्यासाठी त्याला आपण प्रकल्प असे म्हणतो. बाळांनो, यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पांपैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला काय ते लिहा. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे की कोणता प्रकल्प तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला आहे आणि का आवडलेला आहे. प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगायचा आहे. आणि प्रकल्प पूर्णत्वास नेताना प्रकल्प पूर्ण करताना तुम्हाला जो अनुभव आला त्यातील अविस्मरणीय म्हणजे न विसरता येण्यासारखा अनुभव तुम्ही मला सांगायचा आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारांत गुंतलेला असतो. शाळा सुटलेली आहे, सुधीर आता घरी आलेला आहे, कुणाशीच तो बोलत नाही आहे. त्याच्या विचारांची क्रिया जी आहे ती चालू आहे मनामध्ये, आणि मनामध्ये तो विचार करतो आहे. त्याचं मन विचारांनी त्याचं मन आता घेरलं गेलेलं आहे. त्याच्या मनामध्ये विविध विचार चालू आहेत. मग आजोबा म्हणतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? तू शांतपणे कसं का आला एवढा? कधी आला सुधीर? सुधीर म्हणतो, आजोबा काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो आजोबा? असा प्रश्न सुधीरने आजोबांना विचारलेला आहे. तर विद्यार्थी बांधवांनो, काव्य म्हणजे कविता आपणास माहीत आहे. प्रतिभा म्हणजे संबंधित कविता रचण्याचा जो गुण आहे त्यामध्ये पारंगतता येणे, प्रवीणता येणे, निपुणता येणे, तरबेजपणा येणे, याला आपण काव्यप्रतिभा असे म्हणूया. आजोबा म्हणतात, कोणी सांगितलं रे तुला हे कोणी सांगितलं असं आजोबा विचारतात सुधीरला. सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. मला तर ताणच आला आहे. बघा, त्याला ताण आलेला आहे आणि काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न असा प्रकल्प बाईंनी दिलेला आहे. आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलं आहे बाईंनी. अरे फार सोपं आहे ते. आणि कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली जी आकलनशक्ती कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे बाईंनी सांगितलेलं आहे. सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू असा प्रश्न सुधीरच्या मनामध्ये आलेला आहे. आजोबा म्हणतात, अरे
काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, आपण सगळेजण मिळून यासाठी प्रयत्न करूया, तू काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं, आकलन म्हणजे काय समजणे, आकलन होणं म्हणजे काय बाळांनो समजणे, आकलन म्हणजे समजणे, तर काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हे तुला चांगल्या रीतीने समजेल. आजी म्हणते तुम्ही काय हो प्रयत्न, तुम्ही हो काय प्रयत्न करणार, आजी आजोबांना काय म्हणते तुम्ही काय हो प्रयत्न करणार, तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आजोबा म्हणतात आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, ते तो कागदावर उतरून घेईन म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. म्हणजे बघा आजपासून आपलं संभाषण आहे असं सरळ वाक्यात होणार नाही, तर ते कवितेच्या रूपामध्ये होईल, कवितेच्या स्वरूपामध्ये होईल, मग ते तो कागदामध्ये कागदावर उतरवून घेईल आणि काय करेल बाळांना तो मग त्याचं कविता लिहिणंही किंवा कविताही त्याला समजेल आणि प्रकल्प पण त्याचा आपोआप पूर्ण होऊन जाईल. किती छान कल्पना त्यांनी लढवलेली बघा. आई म्हणते सुधीर हातपाय धू आणि दूध घे, सुधीर काय कर हातपाय धू आणि काय कर दूध घे. सुधीर म्हणतो आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. सुधीर काय म्हणतो आजी मी कागद आणि वही घेतो आणि आता आपण काय करूया सुरुवात करूया. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करुती म्हणते, आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभम करुती म्हणते. आजी म्हणते घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आजी काय म्हणते घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. बघा इथे यमक जुळवणारे शब्द आले आहेत सांजवात आणि पात, त्यामुळे ही कविता झालेली बाळांनो. आजोबा म्हणतात आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. म्हाताऱ्याचा वात वाढतो आहे, राग वाढतो आहे आणि तू कांद्याची पात ही भाजी करू नकोस, म्हणजे आजोबाची ती कदाचित आवडीची भाजी नसेल. आजी म्हणते कधीतरी कशाला म्हणतील का हो, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. म्हणजे मी जी भाजी सांगते त्या भाजीला तुम्ही खो देतात, म्हणजे त्या भाजीला तुम्ही नकार देतात, हो की नाही. छान कविता रे ते रचत आहेत. सुधीर म्हणतो ए माझी सुपराजी तुला आवडेल ती कर भाजी, माझी सुपराजी तुला आवडेल ती कर भाजी. म्हणजे बघा सुधीरचा उत्साह देखील आता वाढलेला आहे आणि सुधीरचा आत्मविश्वास देखील आता वाढलेला आहे. आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. बघा आजोबा काय म्हणतात की तू छान छान अशी चवळीची भाजी बनव आणि ती दातांची कोळी माझ्याकडे दे. दातांची कोळी जी आहे ती म्हातारे जे लोक असतात, आजोबा जे लोक आजोबा असतात किंवा जे वृद्ध व्यक्ती असतात ते वापरतात, कारण त्यांचे दात तुटलेले असतात, त्यांचे दात जे असतात ते वयोमानानुसार निघलेले असतात मुळापासून वगैरे. आजी म्हणते बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. तुमची जी इच्छा आहे हाच माझा ध्यास आहे आणि मग मी काय करते तर चवळीची खास भाजी बनवते. सगळेजण खो खो हसतात, बाबांची रात्रपाळी असते. आता बाबा हे नोकरीला असतात सुधीरच्या आणि मग त्यांची रात्रपाळी असते, कधी दिवसा नोकरी असते तर कधी रात्री, तर त्यांची आज रात्रपाळी असते. बाबा म्हणतात अगं आई पटकन खायला देणार गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई नाहीतर बॉस करू देणार नाही सही. बघा किती छान त्यांनी चारोळी रचलेली आहे. अगं आई पटकन खायला देणार गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई नाही तर बॉस करू देणार नाही सही. सुधीर म्हणतो कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपातीने दही. कसली घाई आणि कसली सही, आजीनं दिली चपातीने दही. चपाती आणि दही दिलेलं आहे आजीनं. आई म्हणते काय बाई कवितेची कमाल, बोलतात नाही हसतात तोंडावर धरून रुमाल. कवितेची कमाल किती छान आहे आणि तोंडावर रुमाल धरून हसतायत, बोलतात आणि तोंडावर रुमाल धरून हसतायत. आजी म्हणते आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. घराचा पाश तो आता सोड आणि आता काय कर सावकाश तू ऑफिसमध्ये जा. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. आजोबा म्हणतात मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. मला द्या काठीनी चप्पल, मला काय द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. काठी द्या आणि चप्पल द्या आणि कोटाचं
जोडून द्या काय तुटलेलं बक्कल. आजी म्हणते तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही. आजी म्हणते तुम्हाला तर काही समजतच नाही मात्र तुम्ही तुम्हाला तर काही समजतच नाही तुम्ही काय करतात तोडून ठेवता काही ना काही तुम्ही तोडून ठेवतात असं आजी म्हणते. आई म्हणते आई तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा हे का रागाचा जो हेका आहे रागाचा जो आग्रह आहे तो तुम्ही सोडा आणि आई तुम्ही बाबांवर काय करा चिडू नका. आजी म्हणते म्हणजे रागाचा सोडा हे का कामाचा का मी घेतला ठेका शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. बघा मग रागाचा सोडा हे का सोडू मी हे का मी कामाचा ठेका घेतला आहे का मी कामाचा गुत्ता घेतला आहे का ठेका आहे का मी. तू शिवणकाम शिकली ना तर मग बक्कल लावायला का चुकली बक्कल लावायला तू चुकली. आई म्हणते चिडता का हो आई का म्हणते बघा चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर माझ्यावर तुम्ही चिडू नका सर्वांवर माया करा. सुधीर म्हणतो तुम्ही आता नका भांडू भांडण ऐकून येते रडू लहान तोंडी मोठा घास करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बघा किती सुंदर सुधीरचा देखील उत्साह आता धुनावलेला आहे आणि मग तो काय करतो आहे की तुम्ही आता भांडू नका भांडण ऐकून रडू येत आहे आणि काय लहान मी लहान आहे मात्र मी मोठं बोलतो आहे करपलेल्या भाजीचा सुटलाय वास आणि भाजी जी करपलेली आहे तिचा काय सुटलेला आहे वास सुटलेला आहे. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते तिला हे वातावरण नवीन असते विषय समजताच खो खो हसते पण आनंदित होते व सहभागी होते. आता ताई पण सहभागी होते. ताई म्हणते बरं का आजोबा नाजी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी. बघा बरं का आजोबा नाजी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी. आई म्हणते सोजी तुला हवी तरी कशाला लाडू खातेस अनबशी ठेवते सुशाला. बघा काय म्हटलेलं आहे की सोजी तुला कशाला हवी पिठाची सोजी तुला कशाला हवी लाडू खातेस अनबशी ठेवतेस उशाला. तू लाडू खातेस आणि बशी कशी कुठं ठेवतेस कुठं ठेवते उशाला ठेवते. सुधीर म्हणतो चला सगळेजण सगळे जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू सगळेजण आपण जेवण करू आणि चवळीच्या भाजीवर काय करू ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात सगळेजण काय करतात एकत्रित मिळून जेवण करतात. आजी म्हणते रात्र झाली आता झोपा उघडू सकाळी कवितेचा खोपा. आजी काय म्हणते रात्र झाली आता सर्वजण झोपा आपण सकाळी काय करू उघडू सकाळी कवितेचा खोपा आपण सकाळी कवितेचा खोपा उघडू. सर्वजण झोपतात सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात सुधीर आईकडे जातो. सर्वजण कामामध्ये दिसतात सुधीर आईकडे जातो. आई म्हणते सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या हवा सुटली आहे गारगार आंघोळीचे पाणी केले गरम फार. बघा सूर्य उगवला आणि चिमण्या उडाल्या आहेत सगळ्यांचं स्नान झालेले आहे हवा कशी आहे तर सुटलेली हवा ती आहे ती गार आहे आंघोळीचं पाणी किती आहे कसं आहे तर ते गरम आहे गरम आहे. ताई म्हणते ताई काय म्हणते बघा आंघोळ कर पटकन सुधीरला म्हणते आहे नाश्ता कर चटकन झाला आहे उशीर तुला झटपटावर मुला. आंघोळ कर पटकन काय कर आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झाला आहे उशीर तुला झटपटावर मुला. तू स्नान लवकर कर नाश्ता पण लवकर कर तुला उशीर झालेला आहे आणि मुला तू काय कर झटपट आवर. आजी म्हणते आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कानटोपी. आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कानटोपी थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. बघा आजोबांना स्वेटर द्या मफलर द्या आणि कानटोपी पण द्या थंडीपासून बचावाची काय आहे ही एक युक्ती आहे सोपी. ताई म्हण बघा सुधीर आंघोळ करून आवरून येतो. ताई म्हणते सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे फिट शब्दांचे यमक हवेत नीट तरच बनते कविता देठ. सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे फिट शब्दांचे यमक हवेत नीट तरच बनते कविता देठ. आणि हे लिहून घेतो नीट की यमक व्यवस्थित जुळायला हवेत तरच कविता चांगल्या रीतीने बनत असते. बघा बाबा रात्रपाळीहून परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात असतात खुर्चीवर रेलून बसतात. बाबा म्हणतात कामाचा आला आहे आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वाळा. बघा
पाणी मला पाहिजे ते पाणी द्या, मला कामाचा कंटाळा आला आहे. कणिक तुम्ही नंतर माळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. कणिक तुम्ही नंतर माळायचा आहे, अगोदर काय करा, शिरा बनवायचा आहे तर रवा चाळा. आई म्हणते तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. बघा, तोंड धुवा, आंघोळ करा आणि गरम गरम शिरा खा, आणि नंतर सुधीरच्या डब्यासाठी तुम्ही काय करा, बटाटे चिरा. आजी म्हणते सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. बघा, आजी काय म्हणते की बा सुधीर तू काय कर, दप्तर ठीक आवर, ठीक रीतीने आवर, नाही तर त्याच्यामध्ये कचरा होईल आणि मग ते टापटीपणा तू शिकायला पाहिजे. सुधीर म्हणतो आजी आई, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वान, तुमच्या वाचून हलेना पान, तुमच्या वाचून माझं पान हलत नाही, मला कशाचीच वान नाही. आणि आजी आणि आई तुम्ही खूप छान आहात, आजोबा होकार दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. आजोबा काय करतात, होकार दर्शवतात आणि बाबा जे असतात ते काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा म्हणतात बस झाला कवितांचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस. बस झाला कवितांचा पाऊस, कवितांचा पाऊस खूप झाला, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस, आशाने पूर्ण थोडी होणार हौस तुमची, पुस्तके देत. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, हा थोरांच्या कवितांचा मळा घे, वाचून लागेल तुला कवितांचा लळा, तुला वाचल्यानंतर काय लागेल, कवितांचा लळा लागेल. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर काय करतो, पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो, तो त्यात मग्न होऊन जातो, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते, त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसते, आनंद दिसतो. सुधीर म्हणतो बाबा आई ताई आजोबा आणि आजी असं झालं आहे वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती, शांताबाईची बाग आणि सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणे. बघा किती छान रीतीने हे सुधीरने शेवटी म्हटलेलं आहे की बाबा आई ताई आजोबा आणि आजी असं झालं आहे वाचू किती, इतके सुंदर सुंदर कवितांचे पुस्तक मला दिलेले आहे बाबांनी, त्यात मी किती आणि कसे वाचू किंवा किती वाचू असं मला झालं आहे. कविता अंगणात उतरल्या अति आणि कविता पुष्कळ आहेत, मुबलक प्रमाणामध्ये यामध्ये कविता आहेत, त्या मी वेचू कशा आणि किती, किती वेचू कशा वेचू असा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे. म्हणजे किती वाचू, कशा वाचू आणि वाचू म्हणजे वाचण्याचं त्याला एक प्रकारे तो उतावीळ झालेला आहे की आता मला हे वाचून काढायचं आहे. मात्र कवितांची संख्या फार आहे, कोणती वाचू आधी कोणती नंतर वाचू याबद्दल तो थोडा संभ्रमात पडलेला आहे. गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, गदिमांचे घर, बालकवींची फुलराणी हे कवितांची नावं. चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणे, आणि भावनांचे जे मोहळ आहे, भावनांना तुम्ही काय काय केलेलं आहे, वाट करून दिलेली आहे. आणि माझ्या मनामध्ये कविताविषयीची उत्सुकता, कविताविषयीची जिज्ञासा, कुतूहल, माझ्या मनामधील त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी, आस्था, प्रेम तुम्ही काय केलेलं आहे, जागवलेलं आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात, तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो आणि प्रसन्नतेने आनंदाने तो काय करतो, प्रकल्प लिहितो आणि काय करतो, शाळेमध्ये बाईंकडे तो सादर करतो. तर विद्यार्थी बांधवांनो, हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा आहे, अशी मला खात्री आहे. तुम्ही हा पाठ चांगल्या रीतीने समजून घेतला असेल, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेमध्ये संबंधित पाठ शिकवलेला आहे. जर तुमच्या मनात एखादी अडचण असेल, प्रश्न असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं आहे, मी त्याचं उत्तर नक्की देईल. तर विद्यार्थी बांधवांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद.